मराठा आंदोलनाची तीव्रता सर्वत्र वाढत असून उंबरज तालुका कराड येथे सकल मराठा समाजाने सुरू केलेल्या साखळी उपोषणाला आज गुरुवारी दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरक्षणाच्या मुद्द्यावर सकल मराठा समाज एकत्र आलाय. जोरदार घोषणाबाजी करत आरक्षणाच्या प्रश्नावर बाजारपेठ दणाणून सोडली. तसेच आज पुन्हा साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने या आंदोलनात उंबरज व परिसरातील मराठा बांधव सहभागी झाले असून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या संदर्भात बोलताना युवा नेते जयंत जाधव म्हणाले, महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जो लढा चालू आहे त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी उंबरज परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आणि यानिमित्तानं मराठा समाजाची जी आरक्षणाची जी मागणी आहे ती शासनानं त्वरित मान्य करावी. त्यामध्ये मराठा समाजाचा बुद्धिभेद न करता बळवाटा न शोधता शासनाच्या लेवलवर योग्यरित्या टिकणारं असं आरक्षण मिळावं अशी यानिमित्तानं आम्ही विनंती करतो. धन्यवाद.